आजचं आपलं इन्स्पिरेशन असणार आहे एक सू जी सासूच्या कान मंत्राने अधिकारी झाली. सासूने सांगितलं की मला शिकता आलं नाही, पण तू शिक आणि मोठी मग काय. सून अधिकारीत झाली. सासू आणि सून म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते रडारड भांडण. अगाऊ सासू सासूरवाशी सून, पण प्रत्येकच सासू अशी नसते आणि प्रत्येक सूनही अशी नसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर शुभांगी पोटे म्हणायला हरकत नाही. चला तर मग जाणून घेऊया शुभांगी पोटे यांचा UPSC चा प्रवास. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. शुभांगी पोटे या अहमदनगरच्या आहेत. डॉक्टर असणाऱ्या शुभांगीने कोरोना काळापासून क्लिनिक बंद केले होते. तिच्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि तिला 1 6 वर्षाचा मुलगाही आहे. तिने घरातील सर्व कर्तव्य पार पाडत सासू सासऱ्यांना सांभाळत 2020 म्हणजेच 3 वर्षापूर्वी UPSC च्या तयारीला सुरुवात केली होती. त्याचबरोबर यामध्ये तिच्या सासू सासरे आणि पतीनेही लहान मुलाला सांभाळण्याबरोबरच तिलाही पूर्ण सपोर्ट केला. त्याचबरोबर ती सांगते की तिला UPSC ची तयारी करताना YouTube ची फार मोठी मदत झाली. सेल्फ स्टडी करत असल्यामुळे अडचणी तर येतातच, पण विजन IAS यासारखे YouTube वरील व्हिडिओ पाहून तिने तिची तयारी चालू ठेवली आणि ती यशस्वी झाली. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. या यशाचं श्रेय ती तिच्या सासूबाईंना देते, ज्यांचं कोरोना काळात निधन झालं आहे. त्यांच्याकडूनच शुभांगीला प्रेरणा मिळाली होती आणि या सुनेनेही तिचं पूर्ण यश सासूबाईंना समर्पित केलं आहे. डॉक्टर शुभांगी पोटे यांच्याकडे बघून एवढेच म्हणावेसे वाटते की एक स्त्री ही तिच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचून नक्कीच यशस्वी होऊ शकते, मग ते कितीही अवघड क्षेत्र असो. असं असलं तरी खरं पाहता अजूनही विवाहित स्त्रियांना घरातून एवढा सपोर्ट नसतो, पण शुभांगीच्या सासू सासऱ्यांनी तसेच तिच्या पतीनेही यासाठी तिला खूप सपोर्ट केला. शिवाय आपल्याला मराठीतील एक म्हण नक्कीच माहीत असेल, शिकलेली आई घर पुढे नेई, आणि इथे तर एक आई अधिकारीही झाली आहे. शुभांगी यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आशा आहे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.